नमस्कार, कसे आहात सर्वजण? आणि सॉरी, आता वेगळ्या टॉपिकवर बोलणार नाही. आता आपण आपल्या आपली जी स्टोरी आहे त्याच्यावरतीच मी तुमच्याशी बोलते आणि तुम्हाला सांगते. काय झालं, ते दोघं जण असे त्यांचं बोलणं चालू होतं. आता तुम्हाला तर सांगायची गरज नाही. आता सगळेजण युट्यूब म्हटल्यावर ते सगळ्यांकडेच चॅनल आहे, त्याच्यामुळे कसं बोलणं होत असेल, काय बोलणं होत असेल, हे तर तुम्हाला माहितीच असेल. ते म्हणजे डीप मध्ये आता मला पण एवढं आठवत नाही, कारण की त्याला 8-9 वर्ष होऊन गेले आणि प्रत्येक गोष्ट डीप मध्ये आठवायची म्हटल्यावर एवढी मोठी माझी मेमरी नाहीये. होती पण मेमरी तेवढी, पण खूप सगळे एवढे सगळे राडे हे ते तर मी तुम्हाला सांगितलेलं सगळ्या गोष्टीचं स्ट्रगल, त्याच्यामुळे आता एवढं आठवत नाही. तरी मी सांगते की म्हणजे मुलीला वर खाली व्हायचं, की कधी हो म्हणायची कधी नाही म्हणायची, नको एवढे मोठे म्हणजे एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करून आपण नको लग्न करायला, कारण की एका व्यक्तीमुळे सगळ्यांचं मन दुखवणं पण योग्य नाहीये. आणि म्हणजे होती ती सगळ्यांना सांभाळून घेणारी, आणि पण कसं आहे एका व्यक्तीमुळे बाकीच्या आणि त्या मुलाला वाईट करायचं सगळ्यांच्या नजरेत तिच्यामुळे. उगच कसं आहे, थोडंसं तरी व्यवस्थित असलं तर ठीक आहे ना, की म्हणू शकलं असतं की नको ठीक आहे व्यवस्थित आहे म्हणून, काही फायनान्शियल म्हणा किंवा रिलेटिव्हचा सपोर्ट वगैरे, पण इथे तर कुठलीच गोष्ट व्यवस्थित नव्हती. असं म्हणायचं की त्यावेळेला म्हणजे कुणी नसल्यासारखंच असं समजून, म्हणजे अनाथासारखंच उचलून घेऊन जायचं असंच म्हणायचं, कारण की कोणी काहीच केलेलं नव्हतं ना. म्हणजे जसं एखादं आता अनाथ आश्रमात तरी हा ठीक आहे चालली आहे मुलगी आपली चालली आहे तर काहीतरी तरी सपोर्ट असतो, पण तिचं तर काहीच नव्हतं. तसं एक त्या मुलानं तेवढं घेऊन दिलेलं ठीक आहे, हां आणि जा बाबा तुला जसं जायचं तसं, आम्ही तुला मेलेलं म्हणून सोडून दिलं, असं होतं ते. आणि मग एवढी मोठी जबाबदारी स्वीकारणं सगळेच जण तसे नसतात ना, आणि असले तरी सगळ्यांची फॅमिली त्या मुला म्हणजे सगळ्यांच्या घरची तो मुलगा जरी तसा असला किंवा त्यांची फॅमिली असते, कुणी असते फॅमिली पण असते, बुलट फॅमिलीच म्हणते की ठीक आहे व्यवस्थित आहे मुलगी चांगली आहे दिसायला व्यवस्थित आहे म्हणजे करते सगळं तर कर तू लग्न. पण सगळ्याच ठिकाणी तसे नसतात, मुलगा व्यवस्थित असला तर आई वडील व्यवस्थित नसतात, आई वडील व्यवस्थित असले तर मुलगा व्यवस्थित नसतात, पण इथं मुलगा व्यवस्थित होता पण फक्त आई वडिलांचा. आणि ते ठीक आहे म्हणा, मला त्यांनाही तर काही दोष द्यायचा नाही, किंवा तुम्ही पण म्हणाल की त्यांना दोष देऊन काय फायदा, कारण की प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलाला व्यवस्थित घर मिळावं, उद्या त्याला गरज लागली तर काहीतरी सपोर्ट तरी मिळावा, पण इथं नव्हतं तसं. आणि एका दृष्टीनं त्यांचं व्यवस्थित होते, एका दृष्टीने नव्हते, कारण की कुणाला एखाद्या व्यक्तीला ज्याला आधार नाही आहे कुठलाच, त्याला आधार देणं म्हटल्यावरती ती एक मोठं पुण्याचंच काम आहे, ते देवधर्म केल्यासारखंच होतं. आणि त्या मुलाने केलं पण ते म्हणजे त्यांनी केलं ते पार पाडलं ते तसलं, की एका ज्या व्यक्तीला आयुष्यात कुठलाच आधार नव्हता त्या व्यक्तीला त्यांनी आधार दिला, एवढा मोठा आधार दिला. आता मला माहिती नाही त्याला ते फळ केव्हा देईल देव, पण माझ्या दृष्टीनं तर त्यांनी ते छान काम केलं. कसं आहे आता कुणाकोणाला मुलं होत नाहीत, आणि एखाद्याला देव भरपूर सगळं देतो, कुणाकोणाला काहीच देत नाही, तर एखाद्या व्यक्ती मग खूप 100 लोकातून 4-5 लोक असे असतात की जे अनाथ आश्रमामध्ये जातात, एखादी तिथलं गरीब, म्हणजे माझी पण स्वतःची इच्छा असंच आहे, पण माझं फायनान्शियल कंडिशन तेवढी नाही आहे की मी एखादी मुलगी दत्तक घेऊन तिला हे करू शकेल. माझी मला पण मुलगी खूप आवडते, पण माझी एवढी फायनान्शियल कंडिशन आत्ता सध्याच्या म्हणजे स्थितीला नाही, एवढी स्टेबल नाही की मी तिला घेऊन आणि त्यांना दाखवू शकेल की, आणि ते पण बाकीचं सगळं बॅकग्राऊंड पण बघतात ना तुम्हाला मूल होतं की नाही. पण माझ्या मिस्टरांचं म्हणजे माझे मिस्टर तर कायम म्हणतात की आपण एखादी छोटीशी गोड मुलगी दत्तक घेऊया, पण तिला दत्तक घ्यायचं म्हटल्यावरही भरपूर काही करावं लागतं ना, दाखवावं लागतं आपलं बॅकग्राऊंड कसं आहे काय आहे. तर माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की ज्याला खरंच कोणाला म्हणजे मूल होत नसेल तर त्यांनी प्लीज असं काहीतरी करावं. जेवढं तुम्ही देवाचं करता ना तेवढं जर अशा व्यक्तींचं केलं ना तर तुम्हाला खूप पुण्य लागेल. आणि मग असं सगळं चालू होतं, मुलगा हो म्हणत होता, मुलगी नाही म्हणत होती, असं सगळं.